रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज आम्बेडकर ने राज्य की सरकार को अस्थिर सरकार कहा है। देश का वातावरण भयानक हो गया है। सामान्य जनता अपनी मांगों को लेकर रस्तों पर उतर रही है। देश की अर्थव्यवस्था कमजोर होती जा रही है। देश की ज्यादातर ऑटोमोबाइल कंपनियां बिक रही है, मगर देश के जाहिर अर्थ संकल्प में इसके लिए कोई भी उपाय योजना नहीं की गई है। ये कहना है रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज आम्बेडकर। आज संपूर्ण इंडस्ट्री म्हणजे देशाचा आर्थिक डोलारा दोलायमान झालेला आहे। एकेकाळी महासत्ता होणार देश आज अत्यंत खालच्या लेवलला चाललेला आहे आणि अशा वेळेला अर्थसंकल्पामध्ये इंडस्ट्रीला काहीतरी उभारा मिळावा अशा पद्धतीची कुठचीही आश्वासनं किंवा कुठचाही प्रयत्न आजच्या या अर्थसंकल्पातून केलेला नाही। आनंद राज ने केंद्र सरकार पर एक और आरोप लगाया है। उन्होंने कहा कि देश की अर्थव्यवस्था से गुमराह करने के लिए केंद्र सरकार सीए एनआरसी जैसे मुद्दे सामने ला रही है। त्याचबरोबर या देशामध्ये ही होत असलेली आर्थिक पिछेहाट याच्यापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी नको ते विषय काढण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण पाहिलं असेल एनआरसी किंवा एनआरपी आणि आता सीए बिल काढून लोकांचं माइंड डायव्हर्ट करणे, लोकांमध्ये धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली वाद निर्माण करणे आणि याच्यातून देशामध्ये एक प्रकारे असंतोष निर्माण करणे आणि त्याची फक्त राजकीय पोळी भाजून घेणे एवढाच त्यांचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे। आनंद राज ने राज्य के महाविकास आघाडी पर भी वार किया। उनका कहना है कि राज्य की सरकार ये अस्थिर सरकार है। तीनों पक्षों के विचार नहीं जुड़ रहे। ये विचारों की सरकार नहीं है। ज्यादा प्रश्नावर्ती आज आपण पाहतो की जे काही सरकार आले ते अजूनही माझ्या मते अस्थिर आहे। अजूनही त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीचा एकोपा असायला पाहिजे त्या पद्धतीचा होत नाही। वेगवेगळे तिन्ही पक्षाचे नेते वेगवेगळ्या पद्धतीची भाष्य करत असल्यामुळं आज सुद्धा हे सरकार स्थिर आहे की अस्थिर आहे हा मोठा प्रश्न आहे। कारण आम्ही मुंबईत मी असतो आणि मी पाहिलेलं आहे अजूनही आपसामध्ये कुरघोड्या करण्याचे यांचं सुरूच आहे। हे जो दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थाने आता सरकार हवं आहे। कारण अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे असतील, तमाम सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या अजूनही बऱ्या म्हणजे प्रश्नावरती अजूनही ह्या मंडळींनी डिसिजन घेण्यास सुरुवात केली नाही असं माझं मत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या सरकारने खऱ्या अर्थानं सरकार म्हणून कामकाज सुरुवात करावी अशी माझी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।